विद्यार्थी मित्रांनो, मी आशा पाटील, सुमन हायस्कूल नंबर 5। आज आपल्याला इयत्ता 10वी विषय मराठी काव्य नंबर 1 विराणी या कवितेचा अभ्यास करायचा आहे। या कवितेवर 10वीच्या बोर्डच्या परीक्षेवर काव्य पंक्ती पूर्ण करा असा एकूण 4 मार्काला प्रश्न विचारला जातो। तसेच सविस्तर उत्तरे लिहा याच्यात देखील 4 मार्काला प्रश्न विचारला जातो। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला विराणी या कवितेचे कवी संत ज्ञानेश्वर यांच्या विषयी परिचय जाणून घेऊया। संत ज्ञानेश्वर यांचा जन्म 1275 साली झाला। ज्ञानेश्वर हे मराठीतील सर्वश्रेष्ठ संत कवी होते। पैठणजवळचे आपेगाव हे त्यांचे मूळ गाव। त्यांचे वडील विठ्ठलपंत व आई रुक्मिणी। विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला, परंतु गुरूंच्या आज्ञेवरून पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला। त्यानंतर त्यांना 4 अपत्ये झाली, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई। संन्यासाची मुले म्हणून तत्कालीन समाजाने त्यांचा खूप छळ केला। धर्माचे मर्म न कळणाऱ्या समाजाला सन्मार्गावर आणण्यासाठी ज्ञानेश्वरांनी बरीच उपदेशपर ग्रंथ रचना केली। भावार्थ दीपिका, अमृतानुभव, चांगदेव 65 असे ग्रंथ त्यांनी लिहिले। त्याशिवाय विराण्या आणि अनेक अभंग ज्ञानेश्वरांनी रचलेले आहे। भावार्थ दीपिका जी पुढे ज्ञानेश्वरी या नावाने सुविख्यात झाली। विराणी याचा अर्थ विरहिणी असा होतो। प्रस्तुत विराणीतून ज्ञानेश्वरांची परमेश्वराशिवाय क्षणभर राहू न शकणाऱ्या भक्ताची मनस्थिती प्रियकराभोवती सतत रुंजी घालणाऱ्या श्रीमनामधून येथे प्रकट होते। प्रियकराच्या विरहाने व्याकुळ झालेल्या प्रियसीची भावावस्था त्यामध्ये व्यक्त झालेली आहे। श्रीकृष्णाला विठ्ठलाला भेटण्याची आस लागलेल्या विरहिणीचे यात चित्रण आहे। आता आपण काव्यपंक्तीचा भावार्थ पाहूया। पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखियेला डोळा बाई येऊ। या काव्यपंक्तीत संत ज्ञानेश्वरांनी पंढरपूरच्या विठ्ठलाला लावण्याचा पुतळा असे म्हटलेले आहे। म्हणजेच पंढरपूरचा विठ्ठल हा सौंदर्याचे प्रतीक मानले आहे। या विठ्ठलाला संत ज्ञानेश्वरांनी स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहिलेले आहे। पंढरपूरच्या निड्या सावड्या विठ्ठल रूपामध्ये जीव गुंतलेल्या विरहिणीची व्याकुळ अवस्था व्यक्त करताना स्वतः ज्ञानेश्वरच जणू काही त्या विरहिणीच्या अंतरंगामध्ये प्रवेश करतात। बाई येओ अशी ती पुन्हा पुन्हा आपल्या सख्यांना विनवणी करते। वेधलेओ मन तयाचिया गुणी क्षणभर विठ्ठल रुक्मिणी न विसंबे। या काव्यपंक्तीतून विठ्ठलाला फक्त लावण्याचा पुतळाच नाही तर त्यांच्या गुणांनी, त्याच्या रूपांनी सुद्धा संत ज्ञानेश्वरांचे मन विठ्ठलाकडे आकर्षित झालेले आहे। म्हणजे त्यांचे मन विठ्ठलाकडे वेधले गेलेले आहे। म्हणून ज्ञानेश्वर परमेश्वराशिवाय क्षणभर सुद्धा राहू शकत नाही। ज्याप्रमाणे प्रियसी आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी तळमळते, त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर सुद्धा विठ्ठलाच्या भक्तीसाठी तळमळत असतात। पौर्णिमेचे चांदीने क्षण क्षण होय उने तैसे माझे जीने एका विठ्ठले विन। या काव्यपंक्तीत ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्र पौर्णिमेनंतर कमी कमी होत जातो, म्हणजेच विठ्ठला वाचून पौर्णिमेचे चांदणे सुद्धा तिला आनंददायक वाटत नाही। आता तिचे मन विठ्ठलामध्ये इतके एकरूप झालेले आहे की त्याच्याशिवाय एक क्षणही जगणे तिला असह्य होत आहे। बाप रखुमा देवी वरू विठ्ठलुची पुरे चित्त चैतन्य मुरे बाई येऊ।
या काव्य पंक्तीमध्ये संत ज्ञानेश्वर सांगतात की रुक्मिणीचा वर म्हणजेच विठ्ठल, या विठ्ठल आणि रुक्मिणी यांचे स्थान माझ्या आयुष्यात खूप आहे। म्हणून शेवटच्या ओळीत संत ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे की चित्त चैतन्यमुरे म्हणजेच विठ्ठलाचे दर्शन झाल्याने माझ्या मनाला जिवंतपणा येत असतो, म्हणजेच त्यांना विठ्ठल आणि रुक्मिणीचा साक्षात्कार होत असतो। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कवितेचा भावार्थ समजून घेतला। तुमची ही कविता सहजतेने पाठांतर व्हावी यासाठी आता आपण काव्य गायन करूया। पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा, विठोदेखीला डोळा बाईये ओ, वेधले उमान तयाची अंगुणी, क्षणभर विठ्ठल रुक्मिणी नवी संबे। पौर्णिमेचे चांदीने क्षण क्षण हो येऊने, तैसे माझे जीने एका विठ्ठले विन। बापर कुमा देवी वरू विठ्ठलूची पुरे, चित्त चैतन्य मुरे बाईये। कविता समजून घेतलेली आहे, तसेच त्या कवितेचं गायन सुद्धा करून घेतलेलं आहे। तुम्ही ही कविता सहजतेने पाठांतर करू शकता। धन्यवाद।